वर्ल्ड कप संदर्भातील याच बातम्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर थेट ऑस्ट्रेलियाहून असणार आहेत आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले. सुनंदन, स्वागत झी 24 तासमध्ये. टीम इंडिया पहिल्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी टीम इंडियानं गुण मिळवले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनी अँड कंपनीची कसोटी असेल, यासाठी टीम इंडिया कशा तऱ्हेनं तयारी करते? पहिला पेपर संपला आणि अचानक 2 दिवसाची सुट्टी लागली. पहिला पेपर जो अवघड होता तो भारतीय टीमने मस्तपणे सोडवलेला आहे आणि आता परत पुढच्या मोठ्या पेपरची तयारी, म्हणजे जणू काय मॅचच्या पेपरानंतर सायन्सचा पेपर आता येणार आहे असं मला वाटतं आहे. कारण खरोखर 2 दिवसाची मस्तपणे विश्रांती घेतली पाकिस्तान मॅचनंतर आणि त्याच्यानंतर भारतीय टीमने आज सराव चालू केलेला आहे. जंक्शन ओव्हल नावाचं ग्राउंड आहे, ते सिटीपासून किंचित लांब आहे, सुंदर ग्राउंड होतं आणि तिथं मनमोकळा सराव भारतीय टीमने केला आहे. त्यामुळे म्हणायला गेलं तर वार्षिक परीक्षेच्या दुसऱ्या पेपरची तयारी भारतीय टीमने चालू केली आहे. नक्कीच सुनंदन, यंदाचा वर्ल्ड कप हा रन्स रोखणारा नाही तर विकेट्स घेणारा असल्याची चर्चा क्रिकेट जगतामध्ये सुरू आहे, त्याबाबत तुमचं मत काय? बरेचसे जण ही गोष्ट बोलत आहेत की हा जो वर्ल्ड कप असणार आहे हा धावा रोखण्याचा नाही आहे तर हा वर्ल्ड कप विकेट घेण्याचा वर्ल्ड कप आहे. मागच्या मॅचला मिसबाह अल हकनी सुद्धा तीच गोष्ट बोलून दाखवली आहे. पाकिस्तानमधल्या विजयामध्ये बोलर्सचा जो हात होता त्याच्यामध्ये धोनीची धूर्त कॅप्टनशिपसुद्धा जबाबदार होती. त्याचं कारण धोनीनी सतत रन्स रोखण्यापेक्षा विकेट काढण्यासाठी फिल्डिंग लावली आहे, काही वेळेला आक्रमक फिल्डिंग लावली आहे. सुरेश रैनाला त्यांनी अश्विनच्या बॉलिंगवरती स्लिपमध्ये उभं केलं. नंतर उमेश यादव सेकंड स्पेलमध्ये जेव्हा आला तेव्हा त्यांनी परत स्लिप 2 लावलेल्या होत्या. जेव्हा उमेश यादवला पहिल्या काही षटकांमध्ये मार पडलेला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी आक्रमक फिल्डिंग लावली. त्या आक्रमक फिल्डिंगचा मला वाटतं परिणाम असा झाला की आपल्याला विकेट मिळाला. विकेट मिळाल्यामुळे समोरच्या टीमवरचं दडपण वाढलं आणि एकदा का दडपण वाढायला लागलं की ते सहन होईन असं होतं आणि त्याच्यामध्ये मग बॅट्समन चुका करायला लागतात. ही सर्व प्रक्रिया आपण मॅचमध्ये पाहिली आहे. त्यामुळे म्हणणं खरं आहे की मला वाटतं हा जो वर्ल्ड कप आहे हा रन्स रोखण्याचा नसून विकेट काढण्याचा आहे. नक्कीच सुनंदन, दक्षिण आफ्रिकन टीमचा बॉलिंग अटॅक हा वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वोत्तम बॉलिंग अटॅक आहे असं मानलं जातं, तुमचं मत काय? बेस्ट बॉलिंग अटॅक आहे. त्याचं कारण आपण पहिल्या 4 बॉलरकडे नजर टाकूयात. एक आहे डेल स्टेन, दुसरा आहे मॉर्नी मॉर्कल, तिसरा आहे वर्नॉन फिलँडर, चौथा आहे स्पिनर इम्रान ताहिर आणि नंतर मग त्यांचे जे बॉलर्स आहेत, मग तो JP डुमिनी असू देत किंवा इतर ऑलराऊंडर्स असू देत, हे बॉलिंग टाकायला येतात. पण पहिले जे 4 बॉलर्स आहेत अत्यंत आक्रमक आहेत, अचूक आहेत, भेदक आहेत, ज्यांना विकेट काढण्याचं तंत्र माहिती आहे. त्यामुळे हा बॉलिंग अटॅक ॲब्सोल्युटली स्वप्नवत. नक्कीच, आपण काही वेळापूर्वीच डेल स्टेनबद्दल बोललो. डेल स्टेन हा क्रिकेट जगतातील नंबर 1 बॉलर आहे. टीम इंडियासाठी तो यावेळी किती धोकादायक ठरू शकतो? डेल स्टेन आत्ताच्या घडीला जगातला सर्वोत्तम बॉलर आहे असं बहुतांशी बॅट्समनचं म्हणणं आहे. आणि याबरोबर जेव्हा डेल स्टेन बॉलिंग टाकतो आणि त्याच्यानंतर उंचापुरा, वर्नॉन फिलँडर आणि त्याच्याबरोबर मॉर्नी मॉर्कल बॉलिंगला येतो, त्यावेळी हे जे कॉम्बिनेशन होतं हे खूप जीवघेणं होतं. बॅट्समनला विश्रांतीच मिळत नाही, सतत दडपणाखाली बॅट्समन राहतो. आणि स्टेनच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य असं आहे की राईट हँड बॅट्समनला जो तो आउटस्विंग टाकतो त्याला खरोखर तोड नसते. त्याचा आउटस्विंग, ज्याला बनाना आउटस्विंग आम्ही क्रिकेटमध्ये म्हणतो की केळ्याच्या आकारासारखा तो बनाना आउटस्विंग असा बाहेर जातो, खूप पुढं टाकून तो टाकू शकतो. आणि त्याच्याचबरोबर बाउन्सर टाकत असताना तो क्रॉस सीम पकडतो डेल स्टेन, त्याच्याबरोबर त्याच्याकडे तुफान वेग आहे. त्या वेगाचा परिणाम सुद्धा असा होतो की बॅट खाली यायच्या आत बॉल पॅडवरती आदळू शकतो, इतका त्याचा वेग आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला हा बॉलर सर्वात भेदक आहे. मॉर्नी मॉर्कलचं वैशिष्ट्य बॅट्समन असं सांगतात, राहुल द्रविड सारख्या बॅट्समनने असं सांगितलं होतं की तो उंच असल्याने खूप वर्ण बॉल येतो आणि त्यामुळे बॉल पुढं पडूनही त्याचा अनपेक्षित उसळी घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्या बॉलिंगवरती बॉल शॉर्ट आहे वाटतं, तुम्ही पुल मारायला जाता टायमिंग चुकतं. आणि तिसरा आहे वर्नॉन फिलँडर, जो जेन्युइन स्विंग बॉलर आहे. दोन्ही प्रकारचे स्विंग तो करतो, आतही बॉल आणू शकतो इनस्विंग टाकून, बाहेरही काढू शकतो आउटस्विंग टाकून. त्यामुळे बॅट्समन सतत संभ्रमात पडलेला असतो की बॉल बाहेर जाणार का आत येणार, आणि त्याच्यात जर का त्याला टप्पा सापडला तर बॅट्समनची खरोखर हद्दैना होते. आणि या तिघांना साथ मिळते ती इम्रान ताहिरची. इम्रान ताहिर हा प्रचंड अनुभवी लेग स्पिनर आहे, आक्रमक लेग स्पिनर आहे. त्यामुळे कुठल्या बॅट्समननी असा जर का विचार केला की आता फास्ट बॉलरला माझं खेळून झालंय, आता इम्रान ताहिरला झोडपतो, तर मोठी अडचण होऊ शकते. त्याचं कारण तोही बॉलर ॲक्युरेट आहे. सुनंदन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्समधील बॉलिंगची तुलना केली तर ती कोणत्या टीमची बॉलिंग सरस आहे?
आपल्या बॉलिंगची त्यांच्या बॉलिंगची पटकन मला वाटतं तुलना केली नाही पाहिजे, कारण त्यांची बॉलिंग मला आत्ताच्या क्षणीला उजवी वाटते. फरक एवढाच झालाय की पहिल्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले नाही, आपल्या बॉलिंगला एकदम धार आलेली आहे. कारण यॉर्कर टाकण्याची प्रॅक्टिस आज मी बघत होतो, यॉर्कर टाकण्याची तुफान प्रॅक्टिस आज केली जात होती आणि त्याच्याचबरोबर सर्व बॉलर्स बाउन्सर टाकायला आता घाबरत नाही आहेत. आणि जर का सकारात्मक बाजू म्हणली तर जडेजा आणि अश्विन हे इम्रान ताहिरच्या कम्पॅरिझनमध्ये थोडेसे अजून मला उजवे वाटतात, जास्त आक्रमक वाटतात. गेल्या मॅचमध्ये या सगळ्यांनी मिळून समोरच्या टीमला अडचणीत आणलेलं होतं. एक बाजूनी रन्स थांबवल्या जात आहेत, दुसरीकडनं त्या धपाधप दिल्या जात आहेत, मग दडपण वाढत नाही. गेल्या मॅचमध्ये तसं झालं नाही. पाकिस्तानच्या वेळेला दोन्ही बाजूनी अप्रतिम बॉलिंग केली, ज्याला क्रिकेटमध्ये बॉलिंग इन टँडम म्हणतात, तसं झालं म्हणून ते दडपण वाढलं. त्यामुळे आपली बॉलिंग त्यांच्यापेक्षा किंचित कमी जरी असली तरी गेल्या मॅचचा विचार करता आशा नक्कीच आहे. नक्कीच सुनंदन, फिल्डिंग फॅक्टर हा आफ्रिकन टीमच्या मॅचमध्ये निर्णायक ठरेल, कारण दोन्ही टीमच्या फिल्डिंग बाबत तुमचं काय मत आहे? फिल्डिंगमध्ये मला वाटतं तोडीस तोड दोन्ही संघ आहेत. त्याचं कारण ज्या बॉलर्सना बॅकअप मिळालेला होता गेल्या मॅचमध्ये, झपाझप कॅचेस आपण पकडलेले होते. आणि त्याच तुलनेमध्ये जर का दक्षिण आफ्रिकेची फिल्डिंग पाहिली तर अफलातून फिल्डिंग आहे त्यांची. खरोखर फाफ डू प्लसी काही कॅचेस असे पकडतो किंवा ए बी डी विलियर्स कुठल्याही क्षेत्रामध्ये फिल्डिंग अशी करतो की अक्षरशः तोंडात बोटं घालायची वेळ येते. असा ऑलराऊंड क्रिकेटर मी पाहिलेला नव्हता ए बी डी विलियर्स सारखा. त्याच्याकरता हा वर्ल्ड कप म्हणजे अक्षरशः इतका निर्णायक आहे, इतका महत्वाचा आहे. एकीकडे तो कॅप्टन आहे, दुसरीकडे तो तुफान फॉर्म मध्येही आहे, त्यामुळे बऱ्याचशा अपेक्षा आहे त्याच्याकडनं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.